गेल्या 6 महिन्यापासून आम्ही नगरपालिकेला आमच्या मागण्याच्या संदर्भात 13 पत्रं दिली होती, पण नगरपालिकेनं मुख्याधिकाऱ्याने आम्हाला आश्वासनाशिवाय अजून काय दिलंच नाही। त्यामुळं आज कामगारांची आज आम्ही गेट मीटिंग घेतली। त्या गेट मीटिंगमध्ये सर्व कामगारांनी मागण्या मान्य होईपर्यंत उत्स्फूर्त बंद पाळला। आता त्या मागण्या अशा होत्या की घरासाठी जागा पाहिजे। आता तो पूर्वी जो ठराव झाला होता चोरगेच्या राहण्याचा, तर त्या ठरावाप्रमाणे कामगारांना जागा द्यावी। आता त्यांना घरं बांधून नको आहेत, घरं बांधून देतो हे आश्वासन झालं आहे, पण ते आश्वासन नुसतंच दिलं की बाबा त्याच्यावरती आपल्याला घरं मिळणार नाहीत, त्यांनी काही घरं देणार नाहीत, म्हणून आजपर्यंत आम्ही तो विषय बाजूला ठेवला। त्याच्यानंतर ज्या 24 जागा रिकाम्या आहेत वारसाच्या, त्यासुद्धा अजून भरल्या गेल्या नाहीत, त्याला दीर्घाय चालली, तर त्या जागा ताबडतोबीनं भराव्या। अनुकंपाच्या जागा भरल्या नाहीत, म्हणजे असे इतर अनेक प्रश्न आहेत की बाबा ते प्रश्न सोडवले गेले नाहीत, म्हणून सर्व कामगारांनी आज उत्स्फूर्त बंद पाळला। जोपर्यंत मागण्या बिताडं लागली ती बिताडांना फुटू लागल्या तरी जागा मिळाला जाईल। त्याची चुलती येतात ना ती उपाशी राहिले माणूस, त्यांना फरक बी दिना ती 7 वेळा आणि कामाला बी गेला ती काय करायचं लागेल अधिकारी असो जिने काय त्यांचा उपयोग आहे। किती दिवस काम बंद ठेवणार आहे? किती दिवस आम्हाला? अजून माझं 10 वर्ष सर्व्हिस। काम किती दिवस बंद ठेवणार आहे? आमचं इन्व्हेंची माणसाची मान्य होईपर्यंत करणार आहे। मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आमचा कायम बंद असंच राहणार। आता किती कर्मचारी? साधारण नगरपालिका 400 कर्मचारी।